शिवसैनिकांचे लाडके भाई आणि आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमच्या सर्वांचे लाडके भाई शिंदे साहेब यांच्या समवेत आलेले आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादासाहेब त्यांच्या समवेत आदरणीय सुभाष अण्णा आदरणीय नानासाहेब सर्वच इथून ते तिथपर्यंत सर्व नेते मंडळी आणि हेमंत आपले भाग्यवान आहे होतो हा बाबा आला 2019 ला इच्छुक होतो हा बाबा आला आणि आता इच्छुक होतो पण घात झाला दगाबाजांनी जरी दगा दिला असेल वाघाची झेप दाखवून देण्यासाठी मी आज आप्पा तुझ्या पाठीशी आहे. महिनाभर उंदरं मांजरं इकडे तिकडे फिरत होते, इकडे तिकडे फिरून गप्पा मारत होते. याव करोगा त्याव करोगा या तालुक्यामध्ये एवढे मतं, या तालुक्याचे एवढं लिहिणं. अरे बाबा, तो तालुका तालुका फोडू नका, तालुका तालुक्यांमध्ये भांडणं लावू नका. कोण सिन्नरचा, कोण नाशिकचा, कोण इगतपुरीचा, कोण त्र्यंबकचा. हा नाशिक लोकसभा मतदारसंघ आहे. हा नाशिक लोकसभा मतदारसंघ हा एक संघ राहिला पाहिजे, एक दिलाने पुढे नेला पाहिजे, पुढे गेला पाहिजे. पण मला सांगण्यात आलं काम झालं पाहिजे, परंतु सांगतात लोक सिन्नर मधून 1,00,000 मताचं लीड घेऊन येणार, एवढं लीड तिकडून घेऊन येणार, मग इकडे नाशिक मध्ये ते लीड कुठं फेडणार. मी म्हटलो हात जोडून विनंती करतो, बाबा नाशिक मध्ये 4 मतदारसंघ, तुम्ही विभाजन करू नका. असं झालं नाही पाहिजे भाई. सिन्नर मध्ये जातीपातीचं राजकारण करून काही लोक स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं काम करतात, तसं आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये नाहीये. नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एक संघ काम करतात, एक दिलाने काम करतात, एक दिलाने पुढे जातात, पुढे नेले जातात. कोण त्या समाजाचा, कोण ह्या समाजाचा, कोण आम्हाला समाज माहित नाही, ना जात पर ना पात पर. आम्ही एक संघ एक दिलाने काम करणारे लोक आहोत भाई. इतके दिवस मी शिवसेनेमध्ये 13 वर्ष जिल्हा प्रमुख राहिले, बरेच काम घेऊन मी तुमच्याकडे आलो, तुमच्याकडे आलो म्हणजे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आलो. पण ह्या निष्ठेची ज्या वेळेला एक आई, या निष्ठेची ज्या वेळेला चष्टा केली जाते, मी 1 वर्ष 1.5 वर्ष गणगण 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 संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत होतो, फिरून प्रत्येकाच्या गाठी बिठी घेत होतो, प्रत्येकाला भेटत होतो, प्रत्येक जण मला साथ देत होता, हात देत होता, आणि प्रत्येक जण मला सांगत होता याप्पा आता तुझी बाई. त्याला माझे मला अप्पा म्हणायचे, आता मला कळलं अप्पा आता तुझी बाई, अप्पा आता तुझी बाई रे बाबा. चष्टा मजाक केली नाही, मजाक म्हणून कधी राजकारणामध्ये काम केलं नाही. निष्ठेनं काम केलं, कष्ट केले, मेहनत केली. एक संघ पक्ष, पक्ष असा विखुरलेला होता, पक्ष असा वाया गेला होता, पक्ष असा तुटफूट झाला होता. त्या काळामध्ये पक्ष हातात घेतला, पक्षाचं सांगकाम बांधकाम केलं छत्रपती शिवाजी महाराजांचे. ते अनुकरण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे झोपी गेले होते ते जागे केले, जे जागे झाले ते उभे केले, जे उभे राहिले त्यांना चालतं केलं, चालणाऱ्याच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण देऊन ह्या स्वराज्याचं सांगकाम आणि बांधकाम
त्या नीतीप्रमाणे शिवसेनेचं सांधकाम आणि बांधकाम करून जिथं काही नव्हतं त्या ठिकाणी शिवसेना उगवली, शिवसेना वाढवली, शिवसेना पुढे नेली. ज्या शिवसेनेचे नाशिक जिल्ह्यामध्ये केवळ 74-72 नगर सेवक होते संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये शिवसेना, त्या शिवसेनेचे नगर सेवक हे अतिशयच्या पुढे न्यायचं काम आपण जिल्ह्यामध्ये केलं आणि सर्वांनी मिळून ह्या जिल्ह्याला वाढवलं, घडवलं, शिवसेनेला पुढे नेलं. पण आज कालपर्यंत माझा विश्वास नव्हता अण्णा, माझा विश्वास होता त्या माधोश्रीवरती राहिलाच पाहिजे. वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी मी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगेन भाई, मला 2001 साली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. नाना होते, बबनराव भडक, आम्ही दोघं गेलो. साहेबांनी सांगितलं विजय तुला लढायचं. मी म्हटलं भाई साहेब माझा भाऊ आहे नगरसेवक, याला द्या मला नगर देऊ. नाही, जनतेतून नगरपालिकेची निवडणूक आहे, तू शहर प्रमुख आहे, तुला निवडणूक लढायची आहे. साहेबांनी मला सांगितलं लढ. 2 दिवसांनी भाई त्या ठिकाणी तक्रार झाली की हा निवडून येणार नाही, तिला कुणीतरी वकील दिला पाहिजे, कुणीतरी इंजिनियर दिला पाहिजे. ती तक्रार ज्या वेळेला साहेबांकडे गेली, तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगतो, साहेबांनी जे तक्रारदार होते त्यांना सांगितलं परवा या, परवा मी तुमच्याशी बोलतो. त्याच वेळेला स्थानीय लोकाधिकार समितीचे 30 लोक साहेबांनी बोलून घेतले, त्यांना भगूरमध्ये पाठवलं. त्या भगूरमध्ये त्यांनी सर्वे केला, पानपट्टीवर गेले, सायकलच्या दुकानावर गेले, भाजी विक्रेत्याकडे गेले, रिक्षामध्ये बसले, टॅक्सीमध्ये बसले, स्टँडवर गेले, बाजारात फिरले, इकडे तिकडे फिरून सगळीकडे सगळ्या गल्ली गोळा करून मतं काढले. मतं काढून त्यांनी दुसऱ्या दिवशी अहवाल त्याच रात्रीला साहेबांकडे दिला. दुसऱ्या दिवशी यांना बोलवलं होतं, त्या बोलवलेल्या लोकांना साहेबांनी बसवलं आणि बसवलेला तो अहवाल त्यांच्या पुढे टाकला. प्रत्येक गल्ली गोळातल्या माणसाचं मत त्याच्यामध्ये होतं. त्यांनी सांगितलं होतं विजय करंजकरच सांगितलं. त्या वेळेला वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी मला उमेदवारी दिली होती आणि मी सगळे लहान लहान सहान पोरटर उभे करून सगळीची सगळी बॉडी साहेबाई मी निवडून आणली. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत शिवसेनेची अभेद्य सत्ता त्या भगूरमध्ये कायम राहिली हे काम वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही केलं. हा धान्यावाद यांनी त्या ठिकाणी सुद्धा ठाण्याचा किल्ला अभेद्य ठेवला. आणि ज्या वेळेला मध्यंतरी झालं सुहासांना लोक म्हणायचे गद्दार 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 गद्दार, त्या टाळूला हात लावू शकत नाही. परंतु एक म्हण आहे, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. त्या दिवशी विजय करंजकरनी केलेली निष्ठा, दाखवलेली निष्ठा, वर्षभर अगोदर विजय करंजकरला सांगितलं विजय गो अहेड जा, तुम्हाला लढायचंय. विजय करंजकर वर्षभर तुला बन 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 भटकला, लोकांपर्यंत पोहोचला, तळागाळामध्ये गेला. आदल्या दिवशीपर्यंत विजय करंजकरचं नाव आहे आणि दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिक टीव्हीवरचा पत्ता घुल नाव दुसरं. त्यावेळेला म्हटलं अरे गद्दारांचा गट खरा इथं आहे, गद्दार पक्की खरं इथं आहे.